नमस्कार विद्यार्थी मित्र हो येता दहावी विषय मराठी आपण बोर्डाच्या घटक प्रश्न प्रश्नपेढीचा सराव करतो आहोत या सराव मालिकेतील हा व्हिडिओ क्रमांक बारा आहे आपण विभाग दोन पद्य अभ्यासतो आहोत या विभागातील कृतींचा सराव करण्यापूर्वी आपण व्हिडिओ क्रमांक सात मध्ये पारिभाषिक शब्द जे आहेत या प्रश्नपेढीतील तर ते अभ्यासलेले आहेत आणि याच्यामध्ये अनावधानानं बुक स्टॉल म्हणजे पुस्तक्रेश असं मी दिलेलं आहे परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र त्यामुळे आपण इथे ही दुरुस्ती करून घ्यायची आहे की बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र आणि बुक पोस्ट म्हणजेच पुस्तप्रेश त्यामुळे आपण ही दुरुस्ती करून घ्या आता आपण कवितेवरील ज्या कृती आहेत तर त्या कृतींचा सराव करूया आता विद्यार्थी मित्र विभाग दोन पद्य यामधील पंधरावी जी कविता आहे आपल्या पाठ्यपुस्तकातील खोद आणखी थोडेसे या कवितेवरील ज्या कृती आपल्याला सरावासाठी दिलेल्या आहेत त्या आज आपण पाहणार आहोत असावरी काकडे यांची ही कविता आहे आता नेहमीप्रमाणे आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील जी कविता आहे तर ती दिलेली आहे अतिशय छान आणि सुरेख अर्थ असणारी अशी ही कविता आहे आपल्या सगळ्यांची ही आवडती कविता आहे प्रेरणादायी कविता आहे आता या कवितेवरच्या ज्या कृती आहेत त्या आपण पाहूया या कवितेवरील कृती क्रमांक एक आणि त्याच्यामध्ये अर्थातच हा कवितेवरचा प्रश्न दुसरा जो कृतीपत्रिकेतील आहे आणि त्याच्यामध्ये अ की पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आणि आपल्याला कविता दिलेली असते आणि या कवितेवरती आठ गुणांच्या कृती ज्या आहेत तर त्या विचारलेल्या असतात इथे पहिली कृती आहे आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी आणि आपल्याला इथे आकृती दिलेली आहे काय विचारलेला इथे तर मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना आता कवितेमध्ये मनातलं गाणं ही संकल्पना मांडलेली आहे कवित्रीने आणि मग मनातलं गाणं म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजलेलं आहे तर त्याच्यावरून आपल्याला सुचणाऱ्या ज्या काही कल्पना असतील त्या आपल्याला मांडायचे आहेत तर वडीलधाऱ्या मंडळींविषयी आदरभाव आपल्या मनामध्ये नक्की निर्माण होतो राष्ट्राभिमान जो आहे तर तो निर्माण होतो गुरुजनांविषयीची कृतज्ञता आपल्याला लक्षात येते मैत्रीविषयीचा जिव्हाळा म्हणजे मित्रमैत्रिणी असू देत की त्यांच्याविषयीचा जो जिव्हाळा आहे तर तोही आपल्या मनामध्ये निर्माण होतो आता पुढची कृती आहे की योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा आणि ते आपल्याला वाक्य दिलेलं आहे की खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे टिंबटिंब आणि चार पर्याय दिलेले आहेत विहीर आणखी खोदणे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे घर बांधणीसाठी खोदणे आणि वृक्ष लागवडीसाठी खोदणे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खोदणे या शब्दाचा अर्थ आपल्याला अधिक प्रयत्न करणे या अर्थानं आलेलं आहे म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे हे याच उत्तर आहे म्हणून हा पर्याय जो आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे म्हणजे हे वाक्य लिहायचं आणि त्याच्या पुढचा हा जो पर्याय आहे तर तो लिहून ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे की खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे आता विद्यार्थी मित्र पुढची तिसरी आणि चौथी जी कृती आहे ती सरळ अर्थ लिहा आणि काव्यसौंदर्यावरची आहे आता याची उत्तरं कशी लिहायची हे आपण आता पाहूया विद्यार्थी मित्र हो आपल्याला इथे पहा की प्रश्न दोन अ मध्ये तिसरी जी कृती दिलेली आहे की खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा दोन गुणांसाठी आणि आपल्याला काव्यपंक्ती कवितेतल्या इथं ओळी दिलेल्या आहेत खोल आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी अशा पद्धतीनं आपल्याला या ओळी दिलेल्या सरळ अर्थ आपल्याला लिहायचा आहे कसा लिहिता येईल याचा सरळ अर्थ तर कवयित्री काकडे सांगताना वरील काव्यपंक्तीत सांगतात की तहान भागवणार पाणी मिळविण्यासाठी खोदत तुम्ही बरेच खाली पाणी लागण्याच्या अगदी जवळ गेलात आता आणखी थोडेसेच प्रयत्न करावे लागणार आहेत तुम्ही थकून थांबू नका निराश होऊ नका थोडासा प्रयत्न केला की खाली पाणी लागणारच आहे जीवन हिमतीने जगा हिंमत हारू नका अनुभवलेली सगळी माणसं वाईट नसतात काही मदत करणारीही असतात असा विश्वास बाळगा व प्रयत्न करा अशा पद्धतीने आपल्याला या ओळीमधून कवित्रीना जे सांगायचं आहे ते आपण इथं सरळ अर्थामध्ये लिहिलेलं आहे आता पुढे पहा विद्यार्थी मित्र हो आपल्याला काव्यसौंदर्यावरची कृती दिलेली आहे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा आता आपण याचं विचार विचार सौंदर्य कसं जो आहे तर तो तो येईल पहा थोडेसे या कवितेत कवयित्री आसावरी काकडे यांनी प्रयत्नवाद व वा सकारात्मकता यांचे महत्व पटवून दिले आहे आपले ध्येय गाठण्यासाठी संयम जिद्द आत्मविश्वास आवश्यक आहे उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी असा संदेश दिला आहे आपल्याला जे मिळवायचं आहे ते कष्टाशिवाय मिळणार नाही आपल्या पूर्ण क्षमतांनीशी केलेल्या प्रयत्नांमुळेच ध्येयापर्यंत जाता येते खोदायला सुरुवात केल्यानंतर खाली झरा लागणारच आहे पण आपण खोदत राहिलं पाहिजे प्रयत्न सोडता कामा नयेत प्रयत्नांसाठी लागणाऱ्या क्षमता आपल्या आत असतात त्या सुप्त क्षमता रित्या ओंजळीत घेऊन त्यांचा वापर करावा हे केवळ एखादे साध्य गाठण्यासाठी नाही एकूण जगण्याशीच या सगळ्याचा संबंध जोडत कवितेत शेवटी म्हटले आहे की उमेदीनं जगण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर हे बळ लागत असतं नकारात्मकता टाळून निराश न होता पुढे जात राहिले पाहिजे स्वतःवर विश्वास असला पाहिजे जिद्दीच्या बळावर अडचणीचे डोंगर सहज पार करता येतात अशा प्रकारे कवित्रीने प्रयत्न जिद्द व सकारात्मकता यांचे महत्व पटवून दिले आहे म्हणजे आपल्याला विचार सौंदर्य स्पष्ट करत असताना याच्यामध्ये कवित्रीनं जो विचार मांडलेला आहे त्या विचारांचं वेगळे पण काय आहे तो विचार कशा पद्धतीनं पटवून दिलेला आहे त्या विचारातून नेमका आपल्याला काय देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण इथे मांडायचं असतं आता आपण पुढची कृती पाहू की प्रश्न दोन आ खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा आणि पहिली कविता आपल्याला दिलेली आहे उत्तम लक्षण आणि मुद्दा विचारलेला आहे की प्रस्तुत कवितेच्या कवीचे किंवा कवयित्रीचे नाव लिहा अर्थातच आपल्याला आहे की प्रस्तुत कवितेचे कवी संत रामदास आहेत अशा पद्धतीनं आपण ह्या पहिल्या मुद्द्याचं उत्तर लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्र हो असं मुद्द्यानुसार आपण लेखन करत असताना आपल्याला थोडक्यात इथं लेखन करायचं असतं आता प्रस्तुत कवितेचा विषय असा दुसरा मुद्दा दिलेला आहे तर उत्तम लक्षण या रचनेत संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत आपण असा हा कवितेचा विषय जो आहे तो इथं लिहायचा आहे आता तिसरा मुद्दा आपल्याला दिलेला आहे की प्रस्तुत कविता तुम्हाला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट खरा तर उत्तम लक्षण ही कविता जीवनाचा आदर्श मार्ग सांगण्याचे काम करते सुख्या आणि आनंदी समाज जीवन निर्माण करण्यासाठीचा उपदेश ही कविता करत असल्याने मला ही कविता मनापासून आवडली प्रपंच व परमार्थ या दोन्ही गोष्टींचं ज्ञान सामान्य जनांना साध्या सोप्या सुबोध व प्रासादिक रचनेतून प्रासादिकानी पटवून दिले आहे संत रामदास समाजाच्या नैतिक व आध्यात्मिक उन्नतीविषयी किती जागरूक होते हे या कवितेतून लक्षात येते अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे ही कविता का आवडली ते सांगितलेलं आहे आता पुढची कविता आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे वस्तू प्रस्तुत कवितेच्या कवीचे किंवा कवित्रीचे नाव लिहा तर प्रस्तुत कवितेचे कवी आहेत द भा धामनस्कर प्रस्तुत कवितेचा जो विषय आहे तर तो काय आहे तर निर्जीव वस्तूंनाही भावना असतात हा विषय या कवितेत मांडला आहे आता आपण तिसरा मुद्दा घेऊ की तुम्हाला कविता आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट तर वस्तू ही एक चिंतनशील कविता आहे ज्या वस्तू आपल्याला सेवा देतात त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा हे सांगण्यामध्ये ही कविता यशस्वी झाली आहे असे मला वाटते वस्तूंच्या बाबतीत आपण संवेदनशील असायला हवे त्यांना ही भावना असतात हे स्वीकारली पाहिजे त्यांच्याविषयी कृतज्ञ असायला हवे वस्तू जुन्या झाल्या म्हणून त्यांची अवहेलना होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे त्यांचा मानसन्मान राखायला हवा निर्जीव वस्तूंशी भावनिक नाते दृढ करून त्यांची आपण काळजी घ्यावी असे या कवितेतून सूचित केले आहे वस्तूंची मूक सेवा लक्षात घेऊन आपले वागणे बदलायला हवे असा सूचक विचार करायला ही कविता भाग पाडते अशा पद्धतीनं आपण ही कविता का आवडली ते आपण सांगायचं आहे आता विद्यार्थी रसग्रहणावरची ही जी काही कृती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या दिलेल्या ओळी आहेत तर त्याचं आपण रसग्रहण कसं करायचं ते आपण प्रत्यक्ष पाहू पहा विद्यार्थी मित्र इथे आपल्याला रसग्रहणासाठी ओळी दिलेल्या आहेत मुठ मिटून कशाला म्हणायची भरलेली उघडून वो ओंजळीत घ्यावी मनातली तळी अतिशय सुंदर आणि सुरेख अशा पद्धतीचा संदेश इथे आपल्याला कवित्री आसावरी काकडे यांनी दिलेला आहे आता असे सौंदर्य काय इथं आपल्याला लिहिता येईल तर खोद आणखी थोडेसे ही कविता प्रयत्न व सकारात्मकतेचे महत्व पटवून देते ध्येय साध्य करताना संयमाने जिद्दीने आत्मविश्वासाने चिकाटीने कार्यरत राहावे लागते हा संदेश ही कविता देते यातील आशय आयुष्यभर उपयोगी पडणार आहे अपयशाच्या प्रसंगी आणखी थोडेसे हे शब्द जिद्द चिकाटी आशावाद निर्माण करतात एक नवीन उत्साह चैतन्य निर्माण होते मनाला नवी उमेद मिळते पुढे पाऊल टाकण्यासाठी बळ मिळते जीवनाची वाट चालत असताना चढ उतार असतातच परंतु अपयशाच्या प्रसंगी नावमेद होणाऱ्या मनाला आणखी पुढे जाण्यासाठी ही कविता बळ देते आता आपण काव्यसौंदर्य लिहूया ओळींच कोणतेही ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची गरज असते काही वेळेस प्रयत्नांबरोबरच आपल्या क्षमतांचीही जाणीव असायला हवी आपल्यातील उनिवा माहिती असायला हव्यात परंतु काही वेळेस झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीप्रमाणे आपण मूठ न उघडताच ती भरलेली आहे असे म्हणतो मूठ उघडून स्वच्छ पहावं तिचं रिते पण स्वीकारावं स्वतःचा शोध घ्यावा स्वतःतील उनिवा समजून घ्याव्यात त्यांचा स्वीकार करून त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावं स्वतः खोल उतरून पाहिल्यास तिथं क्षमतांनी भरलेली तळी दिसतील त्या सुप्त क्षमतांना जाग आणून आपली रीती ओंजळ भरून घ्यावी रित्येपणाची जाणीव झाली तरच त्या भरून काढण्याचे प्रयत्न केले जातात अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे हे काव्य सौंदर्य लिहायचं आहे आता भाषिक वैशिष्ट्य काय आहेत तर ही कविता अष्टाक्षरी छंदात आहे प्रत्येक ओळीत आठ अक्षरी आहेत दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक साधलेला आहे अल्पाक्षर रमणीयत्व हे या कवितेचे सौंदर्य वाढवणारं वैशिष्ट्य आहे वापरलेल्या प्रतिमा अर्थपूर्ण आहेत शब्दांच्या माध्यमातून सहजपणे भावनेला हात घालणारे शब्द सामर्थ्य दिसून येते मनातली तळी या प्रतिमेतून आपल्याला क्षमतांची जाणीव करून दिली आहे प्रयत्न व सकारात्मक दृष्टिकोनाचा संदेश प्रेरक आहे लयबद्ध रचनेमुळे या कवितेला गेयता प्राप्त झाली आहे अशा पद्धतीनं आपण या ओळींचं भाषिक वैशिष्ट्य जे आहेत तर ती पण लिहिलेली आहेत अशा पद्धतीनं आपण या तीन मुद्द्यांच्या आधारे कवितेच्या ओळींचं रसग्रहण करायचं असतं तर विद्यार्थी मित्र हो या कवितेवरील कृती क्रमांक दोन जे आहे ते आपण आता अभ्यासूया पहा प्रश्न दुसरा अनिहमीप्रमाणे आहे की पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुणांसाठी आहे आणि इथं आपल्याला कृती दिलेली आहे की खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा दोन गुणांसाठी ही कृती आहे पहा नकारात्मक विचार करा अर्थातच आपण सकारात्मक विचार करायचा असतो त्यामुळे हे विधान जे आहे ते अयोग्य आहे जिद्द चिकाटी आत्मविश्वास कायम ठेवा आपल्यासाठी ही आवश्यक गोष्ट आहे आणि अर्थातच हे विधान योग्य आहे अशा पद्धतीनं आपण ही कृती पूर्ण केलेली आहे आता पूर्ण करायला आपल्याला सांगितलेलं आहे की कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा सर्वप्रथम आपण काय करावे की जे कवयत्रीने या कवितेत सांगितलेलं आहे ते पाहूया खोदावे आणखी थोडे हे करायला सांगितलेलं आहे ओंजळीत मनातली तळी घ्यावी सांगितलेलं आहे करायला आप आपल्याला आणि उमेदीने जगावे अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं हे कवित्रीनं सांगितलेलं आहे आता काय करू नये तर धीर सोडू नये ओट घट्ट मिटू नये आणि मोठ मिटू नये अशा पद्धतीनं आपल्याला काय करू नये हे पण कवित्रीने सांगितलेलं आहे आता विद्यार्थी मित्र हो इथे आपल्याला जी कृती आहे प्रश्न दोन मधले की मुद्द्यानुसार आपल्याला काय करायचं आहे एका कवितेसंबंधी लिहायचं आहे पहिली कविता दिलेली आहे तू झालास मुख समाजाचा नायक तर याचा आपल्याला काय करायचं आहे मुद्द्यानुसार लेखन करायचं आहे प्रस्तुत कवितेच्या कवीचे किंवा कवयित्रीचे नाव लिहा अर्थातच प्रस्तुत कवितेचे कवी आहेत ज वी पवार आता दुसरा मुद्दा दिलेला आहे प्रस्तुत कवितेचा विषय तर या कवितेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला आहे आणि पुढचा मुद्दा आहे की प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य अलौकिक का आहे सामाजिक समता निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला दलित समाजाला त्यांचे न्यायी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले सर्व दलित समाजाला संघटित केले त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आपल्या तेजस्वी नेतृत्वाने त्यांनी अनेक लढे यशस्वी केले अजूनही दलित समाजाला आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो यासाठी त्यांनी तयार असायला हवे असे कवींना वाटते विषमतेचा लढा अजून संपलेला नाही असा संदेश या कवितेतून दिला आहे अशा पद्धतीने आपण या कवितेवरच्या तीन मुद्द्यानुसार लेखन केलेलं आहे आता पुढची कविता आहे ती म्हणजे आकाशी झेप घेरे। आता प्रस्तुत कवितेच्या कवीचे किंवा कवयित्रीचे नाव लिहा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रस्तुत कवितेचे कवी, कवी जगदीश खेबुडकर आहेत आता दुसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचा विषय तर स्वसामर्थ्य व स्वातंत्र्याचे मोल या कवितेतून कवी, कवी जगदीश खेबुडकर यांनी पटवून दिले आहे तिसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश तर मोह माया सत्ता यांचा लोभ असता कामाने या गोष्टींपासून मिळणारे सुख तात्पुरते असते स्वतःला ओळखून कठोर परिश्रमाने प्रयत्नाने आपण आपले ध्येय गाठले पाहिजे हा विचार महत्वाचा आहे परावलंबित्वाचे कवच काढून फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश कवी या कवितेतून देतात अशा पद्धतीने आपण या कवितेतून मिळणारा संदेश जो आहे तो लिहिलेला आहे आता आपल्याला रसग्रहणासाठी ओळी दिलेली आहेत की जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे आपण आता या ओळींचं रसग्रहण कसं करायचं ते पाहूया पहा विद्यार्थी मित्र हो ज्या दिलेल्या ओळी आहेत तर त्या ओळींचा आपण रसग्रहण करायचं आहे की जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे आता असे सौंदर्य काय लिहिता येईल ह्या ओळींचं तर खोद आणखी थोडेसे ही कविता प्रयत्न व सकारात्मकतेचं महत्व पटवून देते ध्येय साध्य करताना संयमाने जिद्दीने आत्मविश्वासाने चिकाटीने कार्यरत राहावे लागते हा संदेश ही कविता देते यातील आशय आयुष्यभर उपयोगी पडणार आहे अपयशाच्या प्रसंगी आणखी थोडेसे हे शब्द जिद्द चिकाटी आशावाद निर्माण करतात एक नवीन उत्साह चैतन्य निर्माण होते मनाला नवी उमेद मिळते पुढे पाऊल टाकण्यासाठी बळ मिळते जीवनाची वाट चालत असताना चढ उतार असतातच परंतु अपयशाच्या प्रसंगी नाउमेद मनाला आणखी पुढे जाण्यासाठी ही कविता बळ देते आता काव्य सौंदर्य काय लिहिता या ओळींचं तर आपल्याला जे मिळवायचं आहे ते कष्टाशिवाय मिळणार नाही आपल्या पूर्ण क्षमतांनिशी केलेल्या प्रयत्नांमुळेच ध्येयापर्यंत जाता येते खोदायला सुरुवात केल्यानंतर खाली झरा लागणारच आहे पण आपण खोदत राहिलं पाहिजे प्रयत्न सोडता कामा नयेत प्रयत्नांसाठी लागणाऱ्या क्षमता आपल्या आत असतात त्या सुप्त क्षमता रित्या उंजरीत घेऊन त्यांचा वापर करावा हे केवळ एखादं साध्य गाठण्यासाठी नाही एकूण जगण्याशीच या सगळ्याचा संबंध जोडत कवितेत शेवटी म्हटलंय की उमेदीनं जगण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर हे बळ लागत असतं नकारात्मकता टाळून निराश न होता पुढे जात राहिलं पाहिजे स्वतःवर विश्वास असला पाहिजे जिद्दीच्या बळावर अडचणींचे डोंगर सहज पार करता येतात आता भाषिक वैशिष्ट्य काय सांगता येतील तर ही कविता अष्टाक्षरी छंद आहे प्रत्येक ओळीत ओळीत आठ आहेत दुसऱ्या व चौथ्या यमक साधलेला अल्पाक्षर रमणीयत्व हे या कवितेचे सौंदर्य वाढवणारं वैशिष्ट्य आहे वापरलेल्या प्रतिमा अर्थपूर्ण आहेत शब्दांच्या माध्यमातून सहजपणे भावनेला हात घालणारे शब्द सामर्थ्य दिसून येते प्रयत्न करत राहा थांबू नका हा आशावाद या ओळींमध्ये दिसून येतो प्रयत्न व सकारात्मक दृष्टिकोनाचा संदेश प्रेरक आहे लयबद्ध रचनेमुळे या कवितेला गेयता प्राप्त झाली आहे अशा पद्धतीनं आपण या दिलेल्या ओळींचं सुद्धा इथे केलेलं आहे विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत नेहमीप्रमाणे माझी तुम्हाला विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत या चॅनेलची लिंक पाठवा की जेणेकरून त्या सर्वच विद्यार्थ्यांना हा जो काही इयत्ता दहावीचा कृतीपत्रिकेचा जो सराव आहे तो चांगल्या प्रकारे करता येईल आपण इथेच थांबू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसहित धन्यवाद